केमिकल मेथड ऑफ वेट कंट्रोल, त्यामुळे मी हा जो पॉइंट होता तो ठेवलेला होता. ठीक आहे, आणि आता पुढचे जे सॉरी प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर जे दोन्ही होतील ते इट इज कम्प्लिटली डिपेंडिंग अपॉन द केमिकल मेथड्स ऑफ वीड कंट्रोल, हर्बिसाइड्स, इट्स क्लासिफिकेशन, हाउ अ हर्बिसाइड इज वर्किंग इन टू द वीड अँड हाउ द हर्बिसाइड इज किलिंग द वीड, ओके, हाउ द हर्बिसाइड इज अफेक्टिंग द वीड, हाउ अ फायटोटॉक्सिक सिम्पटम्स आफ्टर द एप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड विल बी सीन इन टू द वीड, सो ऑल दीज थिंग्स विच विल बी हॅपन इन रिमेनिंग लेक्चर्स एज वेल एज प्रॅक्टिकल. And there is one additional advantage that from exercise number, I have completed the exercise number 6 in the practicals and remaining exercises are near about 40% of them. Are you talking about the class? Yeah, I'm going to get it. I'm going to get it. I'm going to get it. चालवायला लावलाय घरा सगळ्या मूर्खासारखा. किती वेळा पोरांना सांगितले जॉईन झाले झाले डिस्टर्ब होत नाही, लिंक तुटते सगळी. तर इन थिअरी एज वेल एज प्रॅक्टिकल, थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही जे आहे बोथ हे जवळपास सारखंच आहे. म्हणजे थिअरी लेक्चर कव्हर केलं की ऑटोमॅटिकली प्रॅक्टिकल पण कव्हर होणार तुमचे 4 ते 5. त्यामुळे टाइम टेबल मध्ये मी फक्त वीडियो मॅनेजमेंटचं एकच लेक्चर टाकलेलं आहे, कारण की आपला सिलेबस आरामशीर आठवड्यातून एक लेक्चर घेतलं तरी निवांत या महिन्याच्या अखेरीपर्यंत जवळपास 90% कव्हर होईल. आणि पुढच्या महिन्यामध्ये 1-2 लेक्चर आणि 2-4 प्रॅक्टिकल घेतली की 100% कव्हर होऊन जाईल. त्यामुळे मी काही जास्त स्ट्रेस घेतलेला नाहीये. तर लेक्चर नंबर 11 हर्बिसाइड आर द केमिकल कॅपेबल ऑर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ द प्लांट. तर लेक्चरचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड. ओके, तर डेफिनेशन सांगा, पहिल्यांदा सांगतो. Herbicide or the chemical capable of killing or inhibiting the growth of the plant. Okay. Sorry. पहिलंच वाक्य थोडस रॉंग गेलेलं आहे. वीड पाहिजे ते शब्द. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर स्टॉप करतोय. एकच मिनिट थांबा. वेट अ मिनिट. मी स्क्रीन शेअर पुन्हा स्टार्ट करतोय. सो हर्बिसाइड इट इज द केमिकल व्हेन अप्लाइड ऑन द वीड इट विल किल द वीड, नो डाउट इट विल ऑल्सो किल द प्लांट ऑल्सो. म्हणजे डेफिनेशन अशी काही चुकीची नव्हती पहिल्या शब्दाला, पण मुलांपर्यंत चुकीची जाऊ नये म्हणून तुमचं कन्फ्युजन होऊ नये. दॅट्स वाय आय हॅव करेक्ट द डेफिनेशन. हर्बिसाइड आर द केमिकल कॅपेबल ऑफ किलिंग ऑर इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ वीड. It will also kill the plant also. If you are applying non-selective herbicide like glyphosate, okay. And if this herbicide has a drifting hazard, how in the wire and wood in the plant will kill it. But plant will not kill it. Weed texture, innovation, asa shabda lila kari kalla asta pan apna sopa kuriya. Herbicide are the chemical capable or inhibiting the growth of the weed. So, kya baashe mele definition jiwi apan, okay. And acha topic maja apan kya apan hai classification of herbicide. ओके, अँड हाऊ इट कॅन बी युज्ड इन डिफरंट वेज, वेगळ्या पद्धतीनं कस यूज केलं जात. ओके, सो फर्स्ट वन वी विल सी अबाउट द ऍडव्हान्टेज ऑफ युजेस इन ऍग्रीकल्चर. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ हर्बिसाइड्स यूज इन ऍग्रीकल्चर. हर्बिसाइड युजफुल इन एरिया वेअर इन increased rainfall may hinder the physical weeding during the monsoon season. म्हणजे समजा आता हर्बिसाइड चे फायदे सांगतो. पहिल्यांदा आता हर्बिसाइड चे डेफिनेशन सांगितले. सपोज देयर इज अ हेवी रेनफॉल रेनफॉल ओके अँड यू आर अनेबल बिकॉज ऑफ दिस हेवी रेनफॉल देर इज अ मड इन द फील्ड, शेतामध्ये चिखल झालेला आहे. सो यू कॅनॉट कम्प्लीट द ऑपरेशन वीडिंग ऑर होईंग, बट यू कॅन स्प्रे द हर्बिसाइड सो इट विल गेट इट विल किल द वीड. ओके, पावसाने चिखल झाला असेल किंवा काही झालं असेल किंवा बारीक बारीक पाऊस पडत असेल कंटिन्युअसली तरी सुद्धा तुम्ही हर्बिसाइड मध्ये
हर्बिसाइड स्प्रे करू शकतात, त्याच्यामध्ये स्टिकर टाकून ओके भांगलताना वीडिंग करता येत नसेल, होईंग करता येत नसेल. हर्बिसाइड यूज रिड्यूस द कॉम्पिटिशन फॉर द लेबर ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ द क्रॉप ग्रोथ. इफ यू आर अप्लाइंग द प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड, जर तुम्ही प्री इमर्जन्स हर्बिसाइड मारलो सोईंग केल्या केल्या लगेच एक दोन दिवसात, तर जे नवीन वीड उगवून येणार आहे इट विल नॉट कम ओके. सो इट विल रिड्यूस द क्रॉप ग्रोथ कॉम्पिटिशन फॉर द अर्ली स्टेज एज वेल एज इट विल सेव द लेबर. बायकांनी भांगलेलं म्हणलं तर एक एकर भांगलायला 4,000 रुपये खर्च येतो, बट इफ यू आर युजिंग हर्बिसाइड देन इट विल कॅन कॉस्ट अबाउट लेस दॅन 1,000 रुपीज. 1,000 रुपये मध्ये विद इन वन डे तुमचं सगळं शेत वीड फ्री होते. ते जर बायका लावायच्या म्हणल्या तर 4 ते 5,000 रुपये खर्च येतो, प्लस 4 ते 5 दिवस जातात. दे कंट्रोल द जर्मिनेटिंग वीड अँड दे मे दे वीड अँड देअर बाय मेक द क्रॉप वीड फ्री मोर कॉम्पिटेटिव्ह ड्युरिंग द अर्ली स्टेज. वेन हर्बिसाइड्स आर अप्लाइड इट विल कम्प्लिटली डिस्ट्रॉय the emerging weed as well as the weeds which will come from the soil or weed seed. So there is a complete crop weed free environment is there okay. ani tannashak marlyamule suruvatila gavat jast ugun yet nahi ani weed free environment bhetto tase weeding madhe jamat nahi na. after the emergence of weed tumhala weed disla pahije nantar you can carry out hand weeding or hoeing and nantar tumhi bhangalnar ahe kiwa hoeing karnar ahe tyat pan because of the human eye error माणसाला डोळ्यानं काही छोटे छोटे वीड दिसत नाही, मग ते तसेच राहतात सगळे व्यवस्थित निघत नाही. किंवा कोळताना किंवा भांगलताना व्यवस्थित केलं नाही काम तर त्याची मुळे सॉइल टच राहतात सम अँड इट विल रिग्रो अगेन, बट दिस विल नॉट हॅपन इन हर्बिसाइड ओके. वन्स यू आर अप्लाय द केमिकल डेफिनेटली इट विल किल द वीड. दे आर युजफुल टू कंट्रोल द वीड विच मिमिक टू द क्रॉप प्लांट. आता व्हॉट हॅपन बिकॉज व्हाय देर आर सम मिमिक्री वीड्स द वीड्स विच लुक लाईक अ प्लांट. So it is very difficult to human eye that they can identify with the crop and weed okay, because both are mimicry weed, both look like a similar. So once we are applying the herbicide it automatically get kill the weed without affecting the plant, that is known as a selective herbicide application. I will explain in a next lectures okay. Herbicide does not detect the strict row spacing okay. हर्बिसाइडला असं रूट रो स्पेसिंग स्ट्रिक्ट पाहिजेत वेडवाकडे झालं किंवा त्या रूट रो स्पेसिंग पाहिजे असं काही नसते. वन्स यू आर अप्लाइड इट विल ओनली किल द वीड विदाऊट अफेक्टिंग द प्लांट. रूट रो स्पेसिंग वाकड तिकडे झाले कसे झाले, आता कोळपायला रूट रो स्पेसिंग परफेक्ट पाहिजे, वाकड तिकडे होत असेल तर कोळप नाही व्यवस्थित चालणार नाही, पण हर्बिसाइडला काहीच प्रॉब्लेम नाही, त्याला काय फक्त वीड किल करायचं आहे. कुठेही उगवून दे नियर अबाउट प्लांट, प्लांटच्या जवळ आलं काय किंवा थोडस लांब आलं काय. They have long lasting effect on controlling of bush weeds and perennial weed. So once it is applied herbicide it will kill the bushy weeds also, म्हणजे झुडप झाड आता बऱ्याच वेळा घाणेरी तुम्ही तोडली किंवा रुई तोडली इट विल रिग्रो अगेन, ती कुठून पुन्हा उगून येते. पण इफ यू आर अप्लाइंग द हर्बिसाइड, तुम्ही जर हर्बिसाइड अप्लाय केलं त्या तुटलेल्या भागांवर, सो इट विल डेफिनेटली कंट्रोल द वीड और वीड्स विल नॉट रिग्रो अगेन. कसं आय विल एक्सप्लेन इन द नेक्स्ट स्लाइड्स, पुढच्या स्लाइड्स मध्ये दाखवेन तुम्हाला कसं असते ते. कन्व्हिनियंट टू यूज ऑन अ थॉर्नी स्पायनी वीड बिकॉज वेन वी आर कटिंग द थॉर्नी अँड स्पायनी वीड दे मे टच टू आवर स्किन ऑर इट विल मे बी हर्ट टू आवर स्किन. ज्या वीडला काटे असतात ते तोडायला गेले की आपल्या हाताला टोचतात, तर हर्बिसाइडला काय प्रॉब्लेम नाही, वी डोंट हॅव टू टच द वीड, आपल्याला ते वीड थोडी टच करायचं आहे. जस्ट वी हॅव टू स्प्रे द केमिकल अँड केमिकल विल डन इज जॉब, आणि केमिकलचं जॉब क्लिअर करते. They are more efficient to control the weed on erodible soil where the tillage may be accelerated soil and water erosion. Okay, ठीक आहे. जर ज्या ठिकाणी इरोजन होतंय जमिनीची धूप होते, आता हँड वीडिंग होईल की देखील अजून सॉइल लूज बनणार. बट वेन वी आर अप्लाइंग द हर्बिसाइड, आपण हर्बिसाइड मारल्यानंतर ऑटोमॅटिकली इट विल किल ओनली वीड विदाउट अफेक्टिंग द टिलेज, म्हणजे जमीनला न हलवता त्याचं इरोजन न करता आपण वीड जे आहे ते किल करू शकतो. दे किल द वीड इन सिटू विदाउट डिस्क्रिमिनेटिंग ऑर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगल्स. आता हँड वीडिंग केलं, होईंग केलं, बऱ्याच वेळा हर्बिसाइड एकमेकाला टच होतं किंवा हल्लं जातं, शेक होतं प्लांट, आणि त्याच्यामुळे इट विल बी डिस्क्रिमिनेटेड इन एअर. बट वन्स वी आर अप्लाइंग द हर्बिसाइड, स्प्रेईंग द हर्बिसाइड, इट विल नॉट डिस्टर्ब द वीड, इट विल किल द वीड ऍट इट्स पॉइंट. जा एअर वीडला मारतं कुठलंही हलत नाही, वीड काय होत नाही, डिस्पर्शन होत नाही. Herbicide spray easy reach the weed growing in obstructed situation under the fruit trees and on the undulating area.
जमीन चढ उतारची असू दे, एखाद्या झाडाच्या आड गवत लपलेलं असू दे मोठ्या मोठ्या ऑर्चर्ड मध्ये किंवा कशाने कव्हर झालेलं असू दे, थोडं जरी पडलं इट विल ट्रान्सलोकेट इन टू द वीड अँड इट विल कम्प्लिटली डिस्ट्रॉय द वीड. ओके, त्यामुळे चढ उतारचे आहे, खडका जमीन आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे, वेडिंग नीट करायला येईना, खुरपं चालणं व्यवस्थित, कोळपं चालणं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हार्बिसाइड विल किल. फीवर लेबर प्रॉब्लेम, लेबर प्रॉब्लेम कधीच येत नाही जास्त, एक माणूस सफिशियंट आहे. और द फार्मर्स आवाज ऐकू येतोय का पोरांनो? येतोय. ओके, ठीक आहे. सो माझ्या ह्याच्यातनं ऐकू येत नव्हता म्हणून म्हणलं मोबाईल मधलं. ग्रेटर पॉसिबिलिटी ऑफ मेकॅनायझेशन. ओके, फार्म मेकॅनायझेशन बिकॉज वी आर युजिंग अ स्प्रेयर. आता फक्त तुम्ही इथं एवढा विचार करू नका स्प्रेईंग विथ द ह्युमन ह्युमन माणसानच, फक्त वी कॅन युज द मशीन्स आणि मशीन्स युज केल्या जातात. मल्टी नोझल्स आहेत, ट्रॅक्टर माउंटेड नोझल्स आहेत, मिस्ट ब्लोअर्स आहेत, देर आर लॉट ऑफ टाइप्स ऑफ स्प्रेयर्स आर अवेलेबल इन मार्केट. ट्रॅक्टर माउंटेड आहेत, फुट ऑपरेटेड आहेत, ह्युमन ऑपरेटेड आहेत, बॅटरी ऑपरेटेड आहेत, हँड ऑपरेटेड आहेत, पेट्रोल ऑपरेटेड आहेत. सो लॉट ऑफ मेकनायझेशन इज प्रॅक्टिकली पॉसिबल. वी विल सी इन द प्रॅक्टिकल्स. आपलं प्रॅक्टिकल आहे दॅट ऍट दॅट टाइम आय विल शो यू द डिफरंट टाइप्स ऑफ स्प्रेयर. इझी क्रॉप हार्वेस्टिंग. ओके, त्यामुळं हार्बिसाइड मारलं सो वीड विल गेट किल्ड. So there is no interference of crop at the time of harvesting of the weed. म्हणजे असं नाहीये की क्रॉप उगून आले हार्वेस्टिंगच्या अगोदर फ्लॉवरिंगच्या स्टेजला आहे आणि त्यावेळेस आपण काही वीडिंग करत बसत नाही. हार्वेस्ट मारा, हार्वेस्टिंग परत कुठलंच वीड नसणार आहे, क्लीन फील्ड असणार आहे, गोळा करा, काही प्रॉब्लेम येत नाही. वीड्स कंट्रोल्ड इन क्रॉप रो. क्रॉप रोच्या मधलं पण कंट्रोल होतं आणि आजूबाजूच पण कंट्रोल होतं. इनक्रीज द वॉटर इफिशियन्सी इन ड्रायलँड एग्रीकल्चर, अनालाइज क्रॉप फेलियर ड्यू टू ड्रॉट. ओके, तर तुम्हाला वॉटर इफिशियन्सी कशी इन्क्रीज करतात? इन अ ड्रायलँड कंडिशन इफ यू आर डुईंग अ हँड वीडिंग ऑर होईंग इट विल डिस्टर्ब द सॉइल सरफेस. सो द मॉइश्चर विच इज प्रेझेंट इन द सॉइल गेट इव्हॅपोरेटेड. सो इट इज बेटर टू यूज द हर्बिसाइड इन अ ड्रायलँड एग्रीकल्चर विदाउट डिस्टर्बिंग द सॉइल, किल द वीड. देन देर आर सम पॉझिटिव्ह अँड सम निगेटिव्ह पॉइंट ऑफ इच अँड एव्हरीथिंग इन अ लाईफ. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात, तशा हर्बिसाइडला पण आहे. No automatic signal to stop the farmer who may applying the chemical inaccurately. तर काही लोक means 90% of farmer using the higher doses of herbicide. So it will pollute the soil, air and water. ते कुणी nobody can stop. ते अडवू शकत नाही. This is the disadvantage. Okay? म्हणजे शेतकऱ्याने एकदा केमिकलची बाटली नेली कृषी सेवा केंद्रातून आणि त्यानं सांगितलं असेल यूज 10 ml पर पंप और 20 ml पर पंप. एका पंपाला 10 ml किंवा 20 ml वापरा. तर शेतकऱ्याने तिथं 50 ml मारलं का इज अ पोल्युशन, कंटामिनेटिंग द एन्व्हायरमेंट, दॅट इज द पोल्युशन. दे इंटरॅक्ट विथ द एन्व्हायरमेंट टू प्रोड्यूस अनटेंडेड रिझल्ट लाईक ड्रिप, रन ऑफ अँड वॉश ऑफ. बऱ्याच वेळा हवेमध्ये एअर पोल्युशन होतं स्प्रे करताना, पाण्याच्या पाटाबरोबर होऊन जातं, वॉश ऑफ होत आणि आपले ड्रिंकिंग वॉटर जे रिसोर्सेस आहेत नदी विहीर किंवा ओढ्यामधलं पाणी जिथं पिलं जातं ते पण पोल्यूट होतात. सो मेनी हर्बिसाइड आर नीडेड टू कंट्रोल द वीड डिपेंडिंग अपॉन द फार्म डायव्हर्सिटी. ओके, कोणत्या प्रकारचं वीड कंट्रोल करायचं आहे आणि विच हर्बिसाइड वी हॅव टू यूज, we have to select on that. Most of the time people are using only glyphosate for controlling of the weeds. garan nastana glyphosate martat ar tula kutli weed control karaycha yachyasathi tharlela aahe na. There is no need to apply every time glyphosate. Okay, skill is needed in the use of herbicide. ara thodasa knowledge paije in which crop which herbicides are recommended. saglyach crop madhe saglyach herbicide you cannot use them. Okay, otherwise the plant get affected. थोडंसं टेक्निकल नो हाव किंवा नॉलेज पाहिजे हाऊ टू यूज द हर्बिसाइड, हाऊ टू बाइंड द हर्बिसाइड. काही शेतकरी दोन दोन तीन तीन तणनाशक एकत्र करून मारतात, त्याचं पण थोडंसं नॉलेज पाहिजे. इन सिक्वेन्स क्रॉपिंग द हर्बिसाइड यूज्ड फॉर द फर्स्ट क्रॉप अफेक्ट सेकंड क्रॉप, सी दॅट दे डू नॉट डॅमेज द सेकंड. हिअर द सिलेक्टिव्हिटी इज अ मेजर प्रॉब्लेम. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, ज्वारी नंतर समजा तुम्ही दुसरं एखादं लेग्युमिनस फॅमिली क्रॉप घेणार आहात चला, तर ज्वारीला चालणारा हर्बिसाइड पुढच्या लेग्युमिनस फॅमिली क्रॉपला पल्सिसला चालेलच असं नाहीये.
काही वेळेस सॉइल मध्ये रेसिड्यू इफेक्ट पण राहतो, तर त्याचा विचार करावा लागतो थोडासा, की सिलेक्टिव्हिटी आहे का नाही किंवा रेसिड्युटी किती दिवस ते टिकून राहणार आहे सॉइल मध्ये. देन मिलिटरी युज ऑफ हर्बिसाइड 240 एंड 245 व्हिएतनाम केमिकल वॉरफेअर फॉर डिफॉलिएटिंग द फॉरेस्ट क्रॉप. आता हा ऍक्च्युअली शोध 240 चा व्हिएतनाम युद्धामध्ये लागला होता. अमेरिकेनं व्हिएतनाम मध्ये काय झालं, गोरिल्ला वॉर होता व्हिएतनाम मध्ये, अमेरिकेनं त्यांच्या फौजा बसवल्या होत्या, पण व्हिएतनामची जी मिलिटरी होती किंवा लोक होती ती जंगलामध्ये लपून लढायची, त्यामुळे अमेरिकेचे बरेच सोल्जर्स मारले जायचे, त्यांना दिसायच नाही जंगल डेन्स असल्यामुळे. अमेरिकेने त्यासाठी काय उपयोग केला, 240D आणि 245T विमानातनं त्या जंगलावर स्प्रे केला, त्यामुळे काय झालं सगळी झाडाची पानं गळून गेली आणि त्यांना मग खालची माणसं दिसायला लागली आणि नंतर मग त्यांनी ते युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. तर असा निगेटिव्ह इम्पॅक्ट, म्हणजे आता त्या झाडांचा काय दोष होता का फॉरेस्टचा, काय नव्हता, पण त्यांना ते त्याची पानामुळे ती माणसं दिसत नव्हती म्हणून त्यांनी सगळीच पानं मारून टाकली किंवा सॉलिज मारली. सो इट विल हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट, बट नाव डेज नोबडी इज युझिंग दिस. आजकाल काय आता कोण करत नाहीये. सगळ्यात मेन डिसएडव्हान्टेज एवढे लिहिल्यापैकी मेजर इज ओनली वन, हर्बिसाइड क्रिएट्स द पोल्युशन इन हायर डोसेस. इफ यू आर युजिंग इन अ लिमिटेड क्वांटिटी इट विल डज नॉट हार्म द एन्व्हायरमेंट. जर लिमिटेड क्वांटिटी मध्ये मारलं तर हार्म एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही, बट द पीपल आर युजिंग इन हायर डोसेस. ओके, क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड. ओके, क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड. सो हर्बिसाइड इज प्राइमरली ग्रुप्ड इन टू इनऑर्गेनिक एंड ऑर्गेनिक हर्बिसाइड. इनऑर्गेनिक हर्बिसाइड डज नॉट कंटेन अ कार्बन आयटम इन देअर मॉलिक्यूल एंड ऑर्गेनिक हर्बिसाइड कंटेन कार्बन आयटम इन देअर मॉलिक्यूल. ओके, तर इनऑर्गेनिक पहिल्यांदा सांगतो, इनऑर्गेनिक हर्बिसाइड डज नॉट कंटेन द कार्बन आयटम इन देअर मॉलिक्यूल. दे वेअर द फर्स्ट केमिकल युज्ड फॉर कंट्रोलिंग ऑफ वीड. आर्सेनिक ऍसिड, आर्सोनिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आर द ऍसिड टाइप ऑफ इनऑर्गेनिक हर्बिसाइड वेअर अ सोडियम आर्सेनेट, सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट आर द इनऑर्गेनिक साल्ट. जुन्या काळी ज्यावेळेस सुरुवात झाली टू कंट्रोल द वीड विथ द केमिकल्स, हे केमिकल म्हणतो हर्बिसाइड नाही त्या टाइमला, किंवा हर्बिसाइड म्हणलं तरी चालेल, त्या टाइमला सिम्पल सिम्पल गोष्टी लोकांनी ट्राय केल्या, ऍसिड ट्राय केले टू किल द वीड, आर्सेनिक ऍसिड, ऑर्सोनिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, इनऑर्गेनिक हर्बिसाइड. ओके, वी आर सोडियम आर्सेनेट, सोडियम क्लोराइड, कॉपर सल्फेट ट्राय केले, पण सगळ्यात जास्त पॉप्युलॅरिटी और मॅक्सिमम सक्सेस इज अचीव्ह इन ऑर्गेनिक हर्बिसाइड. दीज हर्बिसाइड कंटेन कार्बन आयटम इन देअर मॉलिक्युल. सगळ्यात जास्त यश किंवा सक्सेस मिळाला कशामध्ये, ज्या वेळेस त्यांनी ज्याच्यामध्ये कार्बन आयटम आहे मॉलिक्युल, दे मे बी ऑइल्स और नॉन ऑइल्स. ओके, ऑइल्स नॉन ऑइल्स कशिकीन, डिझेल ऑइल, झायलेम टाईप, ॲरोमॅटिक ऑइल्स, मेजॉरिटी ऑफ द प्रेझेंट डे हर्बिसाइड आर द नॉन ऑइल्स. आजकाल सगळे नॉन ऑइल्स हर्बिसाइड आहेत. काय आहे ऑइल्स, नॉन ऑइल्स, ॲरोमॅटिक ऑइल्स, आय विल एक्सप्लेन यू इन फ्युचर लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल्स. सगळं आज शिकू नका, टप्प्याटप्प्याने आपण शिकू देऊ तुम्हाला. प्रत्येक आजचा विषय वेगळा आहे. दे हर्बिसाइड्स आर अवेलेबल, दे आर डिफरंट इच अदर लाइक बिहेवियर, सॉइल, इन प्लांट, मोड ऑफ एक्शन, बेस्ड ऑन देअर केमिकल नेचर. द हर्बिसाइड आर ग्रुप्ड इन 31 क्लासेस. जरी ती विषय आता म्हणत असले ना तरी हजारो हर्बिसाइडचे फॉर्म्युलेशन आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जरी तुम्ही 150 म्हणत असलो तरी. आणि ती जी आहे ती 31 मध्ये डिवाइड अप केलेलं आहे. ओके, आता ह्या तुम्हाला ह्या क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड बेस्ड ऑन द केमिकल नेचर ह्याच्यात शिकवण्यासारखं काही नाही आहे. पुढच्या 3 स्लाइड मी नुसतं वाचून दाखवणार. ओके, त्याच्यामध्ये केमिकल कोणतं आहे त्याच्यावर त्या हर्बिसाइडचं क्लासिफिकेशन दिलं आहे 31 ग्रुपमध्ये. अल्फाबॅटिक ऍसिड मध्ये येतात डॅल्फॉन, TCA, ग्लायफोसेट, ओके, मिथायल ब्रोमाइड, सिओसिलिक ऍसिड, MSMA, ह्याच्यामध्ये अल्फाफॅटिक ऍसिड हे मेन केमिकल आहे ज्याच्यामुळे ते वीड कंट्रोल करते. अमाइड्स, अमाइड्स मध्ये कुठल्या हर्बिसाइड येतात मार्केटमध्ये, अमाइड्स केमिकल असलेले अलॅक्लोर, ब्युटॅक्लोर, पोपॅक्लोर, मेटॅक्लोर, ओके, डायमेथनामाइड और प्रोपेनिन, हे अमाइड ग्रुप मधले येतात सगळे. याच्यामध्ये अमाइड्स नावाचे केमिकल्स असते मेन कॉन्स्टिट्यूट. बेन्झोनिक 246 TBA, डायकॅम, ट्रायकॅम, क्लोरोबॅल हे सगळे बेन्झोनिक ग्रुप मधले येतात. बाय पॅरामेट ग्रुप मध्ये पॅक्वॉट आणि डायकॉट कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे, जिथं प्रेल तेवढा भाग किल होतो. कार्बामेट्स 5 ग्रुप आहे, त्यामध्ये प्रोपेनकॅम, क्लोरोफॅम, बारबॅम, क्लोरोमॅट और असुलम, दीज आर द हर्बिसाइड.
आंसर सिक्स नंबर ग्रुप थायोकार्बामेट्स, मोनोलाइट, ट्रायलाइट, डिथोकार्प, मिथाइल। ओके देन डाइथोकार्बामेट्स सीडीईसी मिथेमॅम, देन ट्रायकार्बामेट्स आणि डायथोकार्बामेट्स मध्ये मिथेमॅम दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, दोन्ही मध्ये निम्न असते। नायट्राइल्स, ब्रोनाइल्स, लाइक्सोनाइल्स और डिक्लाम्बिन्स, देन डिनोट्रोलाइन्स, फ्लोक्लोरोलिन, ट्रायफ्लोरोलिन, पेंडामिथालिन, नायट्रोलाइन एंड आइसोप्रोपिरॉन। पाचीच्या पाची पॉप्युलर आहेत मार्केट मध्ये डायनेट्रोलाइन्स मध्ये। फिनॉल्स, डायनोसॅब, डीएनओसी, टीसीपी, फिनॉक्सी ऍसिड, 2,4-D, 2,4,5-T, एमसीपीए, एमसीपीबी, 2,4-DB, डायक्लोरोप्रो। चारीचे चारी पहिले पॉप्युलर आहेत। ट्रायझिन्स, अड्राझिन्स, सिमॅझिन, मेट्रामिझिन, एमराटीन, ट्रायबेट्रिन, हे पण पहिले तीन पॉप्युलर आहेत, अड्राझिन, सिमॅझिन आणि ट्रायबेट्रिन। युरेज, मोनोयुरॉन, डायुरॉन, लायुरॉन, मेट्रॉक्सोरॉन, आयसोप्रोपेरॉन, ओके मिथॅझी, थायोयुरॉन, त्याचा 14 ग्रुप आहे युरॅसिल, ब्रोमॅसिल, टेट्राब्रायसिल, लायनॅसिल। 15 ग्रुप आहे डायफिनाइल इथर्स, नायट्रोफिन, ऑक्सिक्लोक्लोरोफिन, जे गोल प्री इमर्जन्स साठी खूप मोठं पॉप्युलर आहे, नायट्रोफिन, अलॅक्झो, अलॅक्झो फिनॉक्सी प्रोपॅलेट, डायक्लोपॉप, फिनॉक्सोप्रॉप, क्रिझोप्लॉप, हॅलेक्झोप्लॉप और फ्लेक्झोप्लॉप। साइक्लोहेक्साडॉइन, सेंथोडॉइन, सिल्थोडॉइन, ट्रायलॉक्सिडॉइन और साइक्लोडीन। इमॅझिलॉइन्स, इमॅझिथायपर खूप फेमस आहे, इमॅझोमेथाबेन्झिन, इमॅझोक्विन्झिन, इमॅझिमॅक्स, इमॅझोथायपिक्स। 19 नंबर ऑक्झालाडोनेसिस, क्लोमोझिन, ऑक्झालाइस, ऑक्झिडिन, ऑक्झिलाइड्स, मेथॉक्सिलिन, निमोफिनॉलिक, फ्लोरोक्लोरिक सिक्स आणि फिनोरोपायरेडोझोइन, सल्फोरोझोन। आणि 14 फिनॅथोमाइड्स, नेफ्थॅप्लिन। 25 पायरोझोलिमस, ड्राय फोलोनोइन, पेक्लोनिक ऍसिड, पायराडायमिन आणि फ्लुक्रोलम, जे पॉप्युलर नाव घेतो फक्त आता, फिनॉलाइन्स, क्लोरोनिन, सल्फानॉइन्स, बेन्झोसल्फेरॉन, ट्रायझिनॉइन्स, पायराडाइड्स, सिनोलस, सायमेथायलाइन आणि ऑदर मध्ये पिनोक्लोरोपिन, पायरोझॉन, एंडथॉल, ऑक्झिडेथॉल, एमरिटॉल, एनिलोफ्लॉस। तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हे 31 ग्रुप आहेत आणि ह्याच्यामध्ये शिकवण्यासारखे जास्त मला काही नाहीये, जे शिकवण्यासारखं आहे ते आता पुढे आहे। ओके सो आय विल एक्सप्लेन दॅट थिंग, मी जे आहे त्या बाबी आता एक्सप्लेन करतो, पुढच्या बाबी इंटरेस्टिंग आहेत, यू विल सी द फोटोग्राफ्स। ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड, क्लासिफिकेशन ऑफ बेस्ड ऑन द मेथड ऑफ ऍप्लिकेशन। आता हर्बिसाइडचं तुम्ही केमिकल वरन क्लासिफिकेशन बघितलं, आता आपण पाहणार आहे ऍप्लिकेशन वरन। तर ऍप्लिकेशन वर जाण्यापूर्वी दोन प्रकार लक्षात ठेवायचं, वन इज अ सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड, अनदर वन इज अ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड। हे दोन प्रकार आहेत, सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड म्हणजे काय आणि फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड म्हणजे काय, आय विल एक्सप्लेन इट लॅटर ऑन, एका नंतर। अ सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड इज वन ऑफ दॅट इज अप्लाइड प्रायमरली टू द सॉइल रादर दॅन टू द व्हेजिटेशन। ज्यावेळेस जमीन रिकामी असते त्याच्यामध्ये कुठलंही क्रॉप नसतं किंवा वीड पण नसतं काही वेळेस, त्यावर जे वीड हर्बिसाइड मारलं जातं टू किल द वीड सीड, दॅट इज नोन एज सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड। इनसाइड द सॉइल इट किल द वीड एज दे जर्मिनेट और इनहेबिट द स्प्राउटिंग ऑफ द राइझोम्स, स्टोलन्स अँड ट्यूबर्स। Therefore, in a crop field, a soil active herbicide eliminates early weed crop competition for the period of 4 to 8 weeks, depending upon the herbicide and its rate of yield. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही प्री इमर्जन्स म्हणता किंवा प्री प्लांट इनकॉर्पोरेशन म्हणता, सोईंग करायच्या अगोदर किंवा सोईंग केल्यानंतर जमीन तर स्वच्छच असते, त्यावेळेस जे तुम्ही हर्बिसाइड वापरता ते जे आहेत ते सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड असतात। The soil active herbicide are applied at the time of planting of crop and the weed free inter row establishment of crop to obtain extended period of weed free control. म्हणजे सुरुवातीला मारल्यामुळे क्रॉप ला वीड फ्री एनवायरमेंट मिळते पहिला महिना दीड महिना। सिमॅझिन, अलॅक्लोर, ट्रायफ्लोरोलिन, ईपीटीसी, ऑक्सिफ्लोक्लोरोलिन, दॅट इज बोल ऑन अ नॉन क्रॉप्ड लँड अँड सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड यूज्ड
ऍज अ स्वॅस्टर्लंट स्वॅल्फ्युमिगंट. स्वॅस्टर्लंट आणि स्वॅल्फ्युमिगंट काय आहे ते मी पुन्हा सांगेन पुढच्या पीपीटी मध्ये. द टेक्निक्स हॅज टू बी प्रूव्ड इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग द पेरिनियल वीड लाईक सायप्रस रोटुंडस, कॉनवेलस अरवेन्सिस, कार्बामेट अँड नायट्रोलाइन हर्बिसाइड. द इमिजिएट यूज ऑफ टेक्निक्स इज प्रॉबॅबली इन ऑर्चर्ड अँड इन वाइनयार्ड बिसाइड द सर्टन वाइड रो क्रॉप लाईक शुगर बीट ऑर टोबॅको ऑल्सो. तर वाइड रो क्रॉप मध्ये सुद्धा आपण चालतं आणि क्रॉप होण्याच्या अगोदर पण मारलं तर इट्स बेटर. द सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड इज मेन पर्पज इज टू किल द वीड सीड इन टू द सॉइल बिफोर दे जर्मिनेट. जर्मिनेशन व्हायच्या आधीच सॉइल मध्येच वीडचं सीड मारायचं किंवा ते जर व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट असतील रायझम स्टोलन किंवा ट्यूबर्स वी हॅव टू किल दॅट. आता हे सॉइल ऍक्टिव्ह शिकवतो नंतर फॉलेज ऍक्टिव्ह सांगणार आहे. डिफरंट सॉइल ऍप्लिकेशन मेथड्स. आता सॉइल ऍप्लिकेशनवर सॉइलवर ऍप्लिकेशन करण्याचे काही मेथड्स आहेत. तर पहिले आहे सरफेस ऍप्लिकेशन. सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड आर अप्लाइड युनिफॉर्मली ऑन द सर्फेस ऑफ द सॉइल आयदर बाय स्प्रेईंग ऑर बाय ब्रॉडकास्टिंग. एक स्प्रेईंग करायचं किंवा हातानं पावडर असते ती फेकली तरी चालते. आजकाल पावडर करून फेकत नाही जास्त, स्प्रेईंगच होतं. वेअर दे मे बी आयदर लेफ्ट अनडिस्टर्बड ऑर इनकॉर्पोरेटेड इन टू द सॉइल फिजिकली. पण तुम्ही सॉइल मध्ये मिक्सअप करायचं नाहीये. मेनी सबस्टिट्यूट ट्रायझिन्स, युरिया, एनालाइड, हर्बिसाइड, दे आर अदर सॉइल अप्लाइड हर्बिसाइड विच मस्ट बी इनकॉर्पोरेटेड इन टू द सॉइल टू प्रिव्हेंट देअर रॅपिड फर्टायझेशन. पण काही जे असतात ते अप्लाय केल्यानंतर सॉइल कुळवायची तरी ऍटलिस्ट, म्हणजे ते सॉइलच्या मातीआड जातील. अदरवाइज इट विल हॅव्हिंग अ फर्टायझेशन लॉसेस, नाहीतर त्याची वाफ बनते आणि हवेमध्ये निघून जाते. अँड अदर फोटोडिकंपोजिंग लॉसेस, एक्झाम्पल ईपीडीसी अँड फ्लुक्लोरोलिन अँड ट्रायक्लोरोलिन अँड नायट्रोलाइन. ओके, ठीक आहे. तर काही म्हणजे ट्रायझिन, युरिया आणि एनालाइड सॉइल मध्ये मिक्स करायची गरज नाही, सॉइलच्या वर मारा ते किल करतात. पण काही अप्लाय केल्यानंतर पुन्हा सॉइलच्या माती आड झाले पाहिजेत, म्हणजे सॉइलच्या आड मिक्स झाले पाहिजे, फर्टायझेशन लॉसेस जास्त जातात. डिफरंट सॉइल ऍप्लिकेशन मेथड. तर पहिली आहे बॅड ऍप्लिकेशन. The banned application of herbicide constitutes its application to the restricted band along the crop row, leaving the untreated land in the interrows of the banned application of herbicide is primarily a cost-saving device since it reduces the quantity of herbicide in the ratio of targeted band width to the crop row width. Okay? आता इथे तुम्हाला एक मी फोटो दिलेला आहे बॅन्ड ऍप्लिकेशनचा. ओके, तर इथं 1, 2, 3, 4, 5 नोजल आहेत. त्यापैकी 3 नोजल चालू आहेत, 2 नोजल बंद आहेत. स्प्रेईंग करताना जे नोजल इथं बघा ग्रीन कलरचे प्लांट आहेत, 1, 2, 3, 1, 2, 3 ग्रीन कलरचे प्लांट आहेत का, तर प्लांटच्या वरचं नोजल बंद ठेवलेला आहे आणि प्लांटच्या ज्या रो मधलं नोजल ऑन ठेवलेला आहे. हे मल्टी नोजलचा बूम आहे. तुम्ही बँडेड ऍप्लिकेशन विथ 80% इव्हन फॅन बिटवीन द प्लांटेड रो, 50% ऑफ प्लांटेड एरिया रिसीव्ह द स्प्रे. ओके, तर इथं काय होते, प्लांटच्या आजूबाजूच वीड कंट्रोल होते, प्लांटवर हर्बिसाइड पडत नाही, तुमचा हर्बिसाइड वेस्ट होत नाही, ह्याला म्हणायचं बॅन्ड ऍप्लिकेशन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो सॉइल फ्युमिगेशन. नगाशी तुम्हाला एक पॉइंट सांगितलं सॉइल फ्युमिगेशन काय केले. मग 27 नंबर म्यूट कर. ओके, तर सॉइल फ्युमिगेशन मध्ये हर्बिसाइड युज्ड फॉर फ्युमिगेशन आर कॉल्ड एज फ्युमिगंट. द डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉइल फ्युमिगंट इट कॅन बी अप्लाय. सॉइल फ्युमिगेंट इट इज अ टॅबलेट ऑर अ केमिकल. वेन इंजेक्टेड इन टू द सॉइल इट विल क्रिएट अ गॅस. सो आफ्टर द सॉइल फ्युमिगेशन यू हॅव टू कव्हर द लँड विथ द मल्च पेपर. आता इथं जेवढा मल्च पेपर टाकलाय ना, त्याच्या खाली सगळीकडे केमिकल टाकलेला आहे. ओके, तर त्यातनं गॅस बाहेर पडतो. वर मल्च पेपर कव्हर असल्यामुळे द गॅस जो आहे तो सॉइल मध्ये ट्रॅप होतो अँड इट विल किल द वीड सीड ऑर वीड्स विच आर प्रेझेंट इन द सॉइल. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. बाय सॉइल इंजेक्शन. सॉइल इंजेक्शन म्हणजे काय, एक जसं आपण आपल्या शरीरामध्ये इंजेक्शन देतो तशी जी एक मशीन असते, दाखवीन पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला, की जी इंजेक्ट करते केमिकल सॉइल मध्ये. ओके, क्लोरोपिक्रिनिन केमिकल आहे ते. बाय रिलीजिंग अंडर सील प्लास्टिक कव्हर मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइडच्या टॅबलेट्स मिळतात सॉइल मध्ये घालायच्या आणि वरून मल्ची पेपरनं कव्हर करायचं. बाय डायरेक्ट सॉइल सर्फेस ऍप्लिकेशन मिथेमॅम, किंवा सॉइलच्या वर स्प्रे मारलं तर मिथेमॅम, पण पुन्हा मल्चिंग हे कंपल्सरी करावं लागतं सॉइल फ्युमिगंट. अदरवाइज दिस गॅसेस विल रिलीज इन टू द एअर अँड इट विल पोल्यूट द एअर.
त्यानंतर बघा हर्बिगेशन सॉइल मधलं डिफरंट सॉइल ऍप्लिकेशन मेथड्स मध्ये येतं हर्बिगेशन लाईक अ फर्टिगेशन ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड विथ द इरिगेशन वॉटर बोथ बाय सरफेस अँड स्प्रिंकलर सिस्टम इन इंडिया फार्मर अप्लाय टू क्लोरोलीन फॉर चिलीज अँड टोमॅटो व्हाईल इन वेस्टर्न कंट्री ऍप्लिकेशन ऑफ ईपीटीसी विथ द स्प्रिंकलर इरिगेशन वॉटर इज व्हेरी कॉमन इन लुसन. आता ज्या वंचुरी मधनं आपण खत देत होतो तुम्हाला इरिगेशनच्या प्रॅक्टिकलला दाखवलं होतं त्याच वेंचुरी मधनं केमिकल सॉडायचं. सॉइल तुमच्या प्लांटच्या आजूबाजूला समजा काय विडाला असेल तिथले बघा उदाहरण क्लोक्लोरोलीन मिरचीच्या आजूबाजूला काय विडाला असेल तर त्या वेंचुरीतनं पाण्याबरोबर ते ड्रॉप मिरची जवळ जाणार आणि मिरचीच्या आजूबाजूला जर विडाला असेल त्याला किल करणार आणि फॉरेन कंट्रीज मध्ये ईपीटीसी लुसरण्यासाठी वापरतात ते. सरफेस लेअरिंग इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड इन द कॉन्सन्ट्रेटेड बँड अबाउट 7 to 10 सेंटीमीटर बिलो द सॉइल सरफेस. ओके आता तुम्हाला सरफेस लेअरिंग म्हणजे काय जमिनीच्या खाली 7 to 10 सेंटीमीटर बघा ही इंजेक्टिंग गन आहे ही गन आहे गन त्याचं टोक आहे ना ती मातीत घातले आणि वरनं पंपण दाबलं की केमिकल जमिनीच्या खाली 7 to 10 सेंटीमीटर जातं आणि जे अंडरग्राउंड प्लांट पार्ट आहेत म्हणजे हराळी लव्हाळा त्याचे जे बल्ब असतात किंवा रूट्स असतात किंवा राईझोम्स असतात ते अंडरग्राउंड प्लांट पार्ट किल करतात कारण सॉइल वर जास्त खोल जाऊ शकत नाही हर्बिसाइड असं इंजेक्ट केलं की ह्याला म्हणायचं सरफेस लेअरिंग. त्यात इंजेक्शन पंप आहे इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड इन अ कॉन्सन्ट्रेटेड बँड 7 to 10 सेंटीमीटर बिलो द सॉइल सर्फेस मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड. सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड तुम्हाला सगळ्यांना शिकवले. आता नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड. फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड मीन व्हेन अ वीड विल ग्रो ज्या वेळेस वीड उभून येतं इट विल हॅव्हिंग अ ग्रीन लीफ ऍटलीस्ट 2 to 3 लीफ ज्यावेळेस त्याला 2 to 3 पानं येतात आफ्टर दॅट इफ वी आर अप्लाइंग द हर्बिसाइड देन इट इज नोन ऍज फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड. अ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड इज अप्लाइड टू द वीड आफ्टर देअर इमर्जन्स फ्रॉम द सॉइल. मागचं सॉइल मधनं वीडचं इमर्जन्स व्हायच्या आधी मारायचे हे इमर्ज झाल्यानंतर मारतात. दे आर ऍब्सॉर्ब्ड बाय द प्लांट फॉलिएज अँड दीज आर ट्रान्सलोकेटेड टू द अदर पार्ट एक्झाम्पल 2-4-5-T पॅराक्वाट डायक्वाट एमसीपीबी एमेट्रॉल हर्बिसाइड ऑइल्स आर कॉमन एक्झाम्पल ऑफ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड. शक्यतो हे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आणि ट्रान्सलोकेटेड पण असतात पण कॉन्टॅक्ट जास्त आहेत. पॅराक्वाट डायक्वाट एमसीपीबी एमसीपीए कॉन्टॅक्ट म्हणजे काय ज्या भागावर पडतील तेवढा भाग जाणलं. ओके सिक्वीन कॉन्टॅक्ट ट्रान्सलोकेटेड आहे करून देअर मे बी सम हर्बिसाइड दॅट आर बोथ सॉइल ऍक्टिव्ह अँड फॉलेज ऍक्टिव्ह फॉर एक्झाम्पल 2-4-D क्लोक्रोलाइन एट्राझिन काय काय हर्बिसाइड फॉलेज ऍक्टिव्ह पण आहेत पानावर पडल्यावर झाडा वीडला मारतात पण आणि सॉइलवर पडल्या वीडच्या सीडला पण मारतात असे दोन्ही प्रकार 2-4-D प्रोक्लेम आणि एट्राझिन आहेत. मेथड्स ऑफ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड. ओके पहिला आहे ब्लँकेट ऍप्लिकेशन. ब्लँकेट ऍप्लिकेशन हा ओव्हर द टॉप ज्याला म्हटलं जातं. इट इज द युनिफॉर्म ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड टू स्टँडिंग क्रॉप विथ डिसइंटिग्रेट टू द लोकेशन ऑफ द क्रॉप प्लांट ओनली हायली सेफ्टी हर्बिसाइड आर ऍप्लाइड. सरळ मारत जायचं क्रॉपवर पडलं तरी बघायचं नाही वेडवर पडू दे क्रॉपवर पडू दे काही उपयोग होत नाही. इट विल डज नॉट किल द प्लांट ओनली किल द वीड त्याला म्हणायचं ब्लँकेट ऍप्लिकेशन. सीधा डायरेक्टली मारत जायचं बघायचं क्रॉपवर पडते का वेडवर पडते. ओके 2-4-D एक्झाम्पल दिले बघा 2-4-D इन वीट अँड राईस एमसीपीबी इन पी 2-4-D इन अ लुसर्न प्रोक्लॅम इन शुगर केन फॉर सरफेस ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड. हे सरफेस ऍप्लिकेशन जमिनीच्या वरनं मारणे ब्लँकेट डायरेक्टेड स्प्रेइंग. इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड टू द वीड विच आर ग्रोन इन इंटर रो ऑफ द क्रॉप अवॉइडिंग द क्रॉप फॉलिएज एज मच एज पॉसिबल. तर डायरेक्टेड स्प्रेइंग मध्ये क्रॉपच्या मध्येच मारायचं पण एवढी काळजी घ्यायची की द हर्बिसाइड शुड नॉट फॉल ऑन द क्रॉप पडलं तरी काही होत नाही पण कशाला वेस्ट करा. सो वी हॅव टू अप्लाय द हर्बिसाइड बिटवीन द क्रॉप रो. क्रॉप रो मध्ये मारायचं बेसिकली ऊसामध्ये. आता ऊसामध्ये रोटरो स्पेसिंग जास्त असते ऊसा पाडून काय करायचं आपल्याला फक्त त्याच्या सरीमधला वीड कंट्रोल करायचं आहे. वन इम्पॉर्टंट प्री रिक्वेस्ट ऑफ डायरेक्टेड स्प्रेइंग इज द फार्मर मस्ट गेट अ रो क्रॉप वेल ग्रोन ओव्हर द वीड दॅट द टाइम ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट करताना बऱ्यापैकी झाड उघडून आलेला असावं क्रॉप नंतर डायरेक्टेड स्प्रेइंग करावं. ऑर्चर्ड ऑर प्लांटेशन ऑर द गुड वेन्यू फॉर द डायरेक्टेड हार्वेस्ट स्प्रेइंग युजली
the directed spraying is adopted with the herbicide that are partially selective to the treated crop. शक्यतो आम्ही जी बाग चुकू जी बाग पिरू जी बाग झाडावर पाडायचं काय काम आहे झाडाच्या आजूबाजून दोन रोजच्या मधनं मारणं इट इज ऑलवेज बेटर बेटर सब ऍप्लिकेशन ऑफ फॉलेज ऍक्टिव्ह हर्बिसाइड मध्ये नेक्स्ट टू पॉइंट स्पॉट ट्रीटमेंट ओके सो स्पॉट ट्रीटमेंट इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड टू द स्मॉलर पॅच ऑफ द वीड लिव्हिंग वीड फ्री गॅप्स इथं बघा फोटो नंतर मागचं एक्सप्लेन करतो हे लॉन आहे आहे का ओके लॉन मध्ये बघा खराब दिसते ना बरोबर आहे आता अख्ख्या लॉनवर जर तुम्ही हर्बिसाइड मारलं हे पिवळं गवत कंट्रोल करायला हर्बिसाइड वाया जाणार त्याच्यापेक्षा जिथं जिथं गुण आलेलं आहे तिथं नुसतं हँड स्प्रेयर ओके गडी स्प्रेयर स्प्रे मारलं तिथलं वीड मारणार आहे केमिकल पण वाचल बाकीच्या वीडला काय प्रॉब्लेम होणार नाही तर ह्याला म्हणायचं स्पॉट ऍप्लिकेशन बघा अल्टरनेटिव्ह मारायच्या आधी कसं सुरू तर ट्रीट केलं तर कसं दिसतं हे दोन्ही दाखवलेलं आहे So spot, it is the for treating the patch of noxious perennial weed in a certain crop field with the potent of herbicide. Okay, जवड़ा भागात पाहिजे जवड़े वीड कंट्रोल करायचं आहे तेवढ्यावर अप्लाय करायचं Spot treatment is of value also in a non-cropped area to prevent the wastage of herbicide in a weed-free spot. The सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे लॉन मध्ये जिथं लॉन असतात ना हे लॉन्स अशा लॉन्स मध्ये मारायला सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे त्यानंतर आहे प्रोटेक्टिव्ह स्प्रेइंग नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड कॅन बी एम्प्लॉइड टू ऑब्टेन अ सिलेक्टिव्ह वीड कंट्रोल इन अ डिस्टिंक्टली प्लांटेड व्हेजिटेबल ऑर्नामेंटल आयदर बाय कव्हरिंग द नॉन टार्गेटेड प्लांट बिफोर ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड विथ द प्लास्टिक ऑर मेटल कव्हर ऑर बाय स्प्रेइंग अ हर्बिसाइड अंडर द नीड ऑफ हुड ऑर शील्ड स्प्रेयर दिस मेथड इज कॉल्ड द प्रोटेक्टेड स्प्रेइंग इथं काय दिसतंय तुम्हाला एक माणूस प्लास्टिक पायपा येत मोठ्या विडच्या तो त्याने फ्रेमला बांधल्या एक जण पुढे त्या वडत वडत चाललाय आणि एक जण मागणं केमिकल मारत चाललाय त्या अर्ध प्लास्टिक कापल्यामुळं झाडावर हर्बिसाइड पडत नाही त्या दोन्हीच्या मधल्या गॅपवरच हर्बिसाइड पडतो त्याला म्हणायचं प्रोटेक्टिव्ह स्प्रेइंग शक्यतो नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड जे असतात ग्लायफोसेट सारखे ते असे मारतात किंवा नोझलच्या समोर गॅप लावायची ऑन द वीड नॉट ऑन द प्लांट हे सुद्धा चालतं ह्याला म्हणायचं प्रोटेक्टिव्ह स्प्रे मेथड्स ऑफ ट्रीटिंग द बुश अँड ट्रीज झुडप आणि झाड कशी किल करायची त्याच्यावर पण काय प्रकार पडलेले आहेत आता झुडप म्हणजे गहणेरी असेल येड्या बाबळा असेल किंवा रुईच असेल अशा प्रकारचे द बुश वीड्स अँड अनवॉन्टेड ट्रीज आर ट्रीटेड विथ द हर्बिसाइड बाय डिफरंट मेथड्स फॉलेज ट्रीटमेंट इज द मोस्ट कॉमन मेथड फॉर ट्रीटिंग द बुश ओके पानावर मारणे Foliar treatment when the leaves are fully expanded, growing actively, ground spray can cover 2.5 meter of height of bush. तर लक्षात ठेवा ज्या वेळेला भरपूर पानं असतील तर त्याच्यावर केमिकल मारा पानांवर त्यामुळे ते किल होतं ज्याला म्हणायचं foliar treatment. आपल्याला झुडप कशी कंट्रोल करायचे ते बघतो नेक्स्ट आहे बेसल बार्क ट्रीटमेंट अ बेटर मेथड फॉर डीलिंग विथ ऑल टाइप ऑफ बुशेस बेसल 30 सेंटीमीटर स्टेम बार इज पील्ड ऑफ And the spraying is done with the point of liberal runoff. Okay. तर काय करायचं माहिती का बेसल बार्क आता एकदम सध्या उंच झाड वाढले एवढं पानं किल केलं तरी ते मारणार नाही तर काय करायचं झाडाची जी 30 सेंटीमीटर पर्यंत खालची साल काढायची खरबडून पिल्ड ऑफ म्हणजे साल खरबडून काढली आणि तिथं हर्बिसाइडचं केमिकल लावायचं लावलं रे लावलं की त्या हर्बिसाइडचं केमिकल आतमध्ये झायलेम आणि क्लोएम मध्ये शिरत आणि फूड सप्लाय आणि वॉटर सप्लाय त्या प्लांटचा वॉच स्टॉप होतो आणि प्लांट गेट किल्ड त्याला म्हणायचं बेसल बार्क ट्रीटमेंट त्यानंतर पुढचे आहे मेथड्स ऑफ ट्रीटिंग द बुश अँड ट्री आता बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात तण भरून टाकतात बुंदे सकट झाड नुसता बुंदा राहतो आता त्यांना वाटतं की आता काय तो ऊन येणार नाही पण तसं नाही बोरी असेल बोरीचं झाड तुम्ही कट करा बुंदा नुसता राहू दे तर बुंद्याला पोडा फुटून येते पालवी तर तो अवॉर्ड द्या कस्टम ट्रीटमेंट इट कम्पराइज स्वॉमिंग ऑफ द ट्री अबाउ द ग्राउंड पहिल्यांदा जमिनीच्या वर कापा फॉलो बाय लिबरल ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड ऑन द कट सर्फेस आणि जो कापलेला सर्फेस आहे त्याच्यावर हर्बिसाइड लावा सो न्यू फ्लश विल नॉट ग्रो नवीन कुठलीही फांदी तिथन फुटणार नाही अदर वेज काय आहे बाय विच द कॉन्सन्ट्रेटेड हर्बिसाइड आर अप्लाय टू द अनवॉन्टेड ट्री ऑल फ्रील नॉट इंजेक्शन मेथड फ्रील नॉट म्हणजे काय जे तुमचं सपाट भाग आहे
त्याला तो चमा राहायचा असा होल करायचे किंवा त्याला होल क्रिएट करायचा आणि त्या होल मध्ये हा डिसाइड भरायचा. ओके स्नॅप वुड ऍट द टर्मिनेशन टू इग्नाइट फिल विथ द हर्बिसाइड. द हर्बिसाइड इंजेक्शन आर मेड इन टू अ होल अँड मेड द ट्री ट्रंक. ट्री ट्रंकला सुद्धा होल पाडायचं कशानं बीजाग्रीने आणि त्याच्या आतमध्ये हर्बिसाइड सोडायचं. ओके वन हर्बिसाइड इंजेक्टेड पर 2.5 सेंटीमीटर स्टेम थिकनेस. 2.5 सेंटीमीटर म्हणजे आतमध्ये तुम्ही इंजेक्ट करू शकतो. द प्रिल नॉट अँड इंजेक्शन मेथड आर अडॉप्टेड ऑन अ थिक स्टेम. कुठल्याही झाडाला वापरता येईल का ज्या झाडाचा डायमीटर म्हणजे घेरा 8 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी वापरतात. म्हणजे छोटं मोठं झाड आहे त्याला कोण कट करणे हर्बिसाइड लावा किंवा इंजेक्शन करा असे बाहेर पडत नाही. ज्याचा 8 सेंटीमीटर डायमीटर आहे घेरा आहे त्यासाठीच या मेथड वापरतात. डीसीए डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऍप्लिकेशन इन्क्लूड ऑल द टेक्निक्स इन्वॉल्विंग व्हिपिंग रबिंग स्मिअरिंग ऑफ हर्बिसाइड ऑन टू द टार्गेट प्लांट सर्फेस. आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऍप्लिकेशन मध्ये काय करायचं हर्बिसाइड जे आहे केमिकल त्याची पावडर त्याचा वडी किंवा काही असेल गोळी ती त्या भागावर डायरेक्ट रब करायची चोळायची त्या भागावर. ओके इट मे अचीव्ह बाय युझिंग हर्बिसाइड वॅक्स बार हर्बिसाइड क्लॉथ मल्च हर्बिसाइड रबिंग द ग्लोव्ह. हातामध्ये ग्लोव्ह घालू ते जे आहे ते त्या सर्फेसवर रब करायचं आणि घासायचं. द हर्बिसाइड लॅडन वॅक्स बार आर ड्रॅग्ड अगेन्स्ट द वीड ग्रोइंग मच टॉलर टू द क्रॉप प्लांट. हर्बिसाइड क्लॉथ मल्चेस आर स्प्रेड ऑन द क्रॉप इंटरनोड. असे काही कपडे असतात की ज्यामध्ये केमिकल भरलेले असते ती जर तुम्ही प्लांटच्या रूमच्या मध्ये जिथे विडोगुणी त्याच्यावर टाकली तर त्याच्या मधल्या असलेल्या केमिकल मुळे विडोगुणी नाही. द रफ ग्लोव्ह कॅरी अरेंजमेंट ऑफ स्मिअर द हर्बिसाइड विथ ग्रिप टू द वर्कर. आता ग्लोव्ह ला जरी हर्बिसाइड लावलं रफ ग्लोव्ह ला आणि ते जर ग्लोव्ह विडला जर चोळलं किंवा विडला हात लागला तर सुद्धा विड किल होतं. नेहमी अदर वे डीसीए ऑफ द हर्बिसाइड कॅन बी डिझाईन्ड to suit the specific situation. Soil injection, herbicide like ethylene, carbon disulfide and vermiculite are applied by the soil injection at prescribed spacing before the planting of the crop. Soil injection म्हणजे काय तुम्हाला ती मशीन दाखवली सॉइल मध्ये इन्सर्ट करायची 10-15 सेंटीमीटर वर आणि वरनं त्याच्या कॅपिलरी मध्ये केमिकल वरलं असते ते इंजेक्ट करायचं. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टाइप ऑफ ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड. टाइम ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे येतं प्री प्लांट ट्रीटमेंट. ओके प्री इमर्जन्स ट्रीटमेंट पोस्ट इमर्जन्स ट्रीटमेंट आणि ले बाय ऍप्लिकेशन. आता प्री इमर्जन्स म्हणजे काय हर्बिसाइड ट्रीटमेंट मेड मे एनी टाइम बिफोर द क्रॉप इज प्लांटेड. क्रॉप लावायच्या अगोदर यू हॅव टू गिव्ह द ट्रीटमेंट ऑफ हर्बिसाइड टू द सॉइल. सो प्री प्लांट डेजिग्नेट प्री प्लांट इनकॉर्पोरेशन ट्रीटमेंट इन अ फॉर्मर मेथड ऑफ हर्बिसाइड अप्लाय टू डिस्ट्रॉय द स्टँडिंग व्हेजिटेशन ऍट इन लेड सीड बेड प्रिपरेशन. ओके तर काय स्टँडिंग व्हेजिटेशन असेल ते किल करणे ते पण तिचं ऑब्जेक्टिव्ह आहे प्री प्लांटचं किंवा वीडचे सीड उगवून येऊणे म्हणून पण आहे. फील्ड प्रिपरेशन इज डन आफ्टर दॅट त्यानंतर सॉइलचं फील्ड प्रिपरेशन किंवा सीड बेड करायचं. टॅराकोट ग्लायफोसेट इन अ प्री प्लांट इनकॉर्पोरेशन मेथड पीपीआय. ऑन द अदर हँड हर्बिसाइड आर मिक्स्ड विथ द सॉइल इन अ वीड प्री सीड प्री टू ऑब्टेन अ रेसिड्युअल कंट्रोल ऑफ वीड during the crop season. Fluclaroline, pendimethalin, triclorolin and alachlor. Third, pre-plant म्हणजे काय क्रॉप सोईंग करायच्या अगोदर जमिनीवर हर्बिसाइड मारायचं. सो इट विल किल द वीड एज वेल एज वीड सीड. इथं बघा कसं केले जमीन अंगरून निघून ठेवलेली होती सोईंग केलेलं नाही. हे बघा मल्टीनोझल स्प्रेइंग करायचं चाललंय. बघा पाईप आहे त्याच्यावर भरपूर नोझल साहेब 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नोझल आहे बघा त्या पाईपला एकाने राईट साईड टुकली एका लेफ्ट साईड एखाद्या माग स्प्रे पंप आहे बॅटरी ऑपरेटेड त्यांना ते स्प्रे करताय. प्री प्लांट हे दुसरं आहे प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड सून आफ्टर द प्लांटिंग ऑर अ क्रॉप इज कॉल्ड एज प्री इमर्जन्स ट्रीटमेंट. बट समटाइम प्री इमर्जन्स ट्रीटमेंट इज फर्दर स्पेसिफाइड एज प्री इमर्जन्स टू द वीड वेन इट मे बी अप्लाइड टू द स्टँडिंग वीड प्री क्रॉप. आता हे आपल्या कॉलेजचा फोटो आहे तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये मी फोटो टाकलेला होता की आपण ज्वारी लावलेली आहे आणि त्याच नंतर 2 तासात लगेच आपण तणनाशक मारलं होतं त्या शेतात. सो इट विल किल द इमर्जिंग वीड सीड जे वीडचे सीड आहेत सॉइल मध्ये त्यांनाच किल करून टाकतो प्री इमर्जन्स. पण प्री इमर्जन्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची क्रॉप सो केलेला असतं उगवण्यापर्यंत जो मध्ये 4-5 दिवसाचा गॅप आहे त्याच्यामध्ये ते अप्लाय करायचं.
हे दुसरा आहे पोस्ट इमर्जन्स, हे बघा मल्टी नोझल आहे, 10-12 नोझल्स आहेत. पोस्ट इमर्जन्स ट्रीटमेंट इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड आफ्टर द इमर्जन्स ऑफ द बोथ क्रॉप अँड वीड, बट व्हेन द वीड ग्रो बिफोर द क्रॉप प्लांट हॅव इमर्ज्ड थ्रू द सॉइल सरफेस, दीज आर नॉक्ड विथ द हर्बिसाइड. द ट्रीटमेंट इज कॉल्ड एज अर्ली पोस्ट इमर्जन्स ट्रीटमेंट. ओके, सो इथं जे आहे हर्बिसाइड जे आहे ते पोस्ट इमर्जन्स क्रॉप उघड आल्यानंतर, इथे दिसतंय बघा तुम्हाला क्रॉप चे रोग, नंतर उघड आल्यानंतर मारलं जातं अलक्ष्यामध्ये. ठीक आहे, पॅराक्वाट डायक्वाट प्रोपॅनिल इन राईस 2-4-5 DTA डेज आफ्टर प्लांटिंग, 2-4 D 30 डेज आफ्टर द पॅडी, आयसोप्रोपेन ऑन ग्रोथ प्री आणि प्री इमर्जन्स इन व्हीट. आयसोप्रोपेट ऑन प्री इमर्जन्स पण वापरू शकता आणि पोस्ट इमर्जन्स पण वापरू शकता. तर उघड आल्यानंतर जे मारलं जातं त्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणतो. आणि लेवाय ऍप्लिकेशन म्हणजे काय, इट इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड आफ्टर द लास्ट कल्टिवेशन ऑफ द क्रॉप. क्रॉपच्या कल्टिवेशन झालं झालं, लास्ट कल्टिवेशन सच ऍज रिजिंग इन अ शुगर केन ऑर कॉटन. लेवाय ऍप्लिकेशन म्हणजे काय, सऱ्या पाडल्या पाडल्या, ओके, लगेच हर्बिसाइड मारून टाकायचं, नंतर कांडे म्हणजे बाकीचं काय असतं ते करून टाकायचं, म्हणजे सऱ्या पडता पडताच मारून टाकायचं, त्याला म्हणायचं लेवाय ऍप्लिकेशन. म्हणजे लेवाय ऍप्लिकेशन आणि प्री प्लांट मध्ये काही जास्त फरक नाहीये. ओके, लास्ट कल्टिवेशन ज्यावेळेस तुमचा असेल, ओके, टोकताना किंवा सऱ्या पाडताना त्याच वेळेस मारलं जातं. ओके, त्याला काय फोटो नाहीये काही नाहीये, अतिशय सिम्पल आहे. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ लेक्चर. कोणाला काय शंका असतील तर विचारा. ओके, व्हिडिओ ठेवा. कोणाला काय डाउट्स काय शंका असतील तर विचारा. आहे का कोणाला काय डाउट, बोला. शंका असतील तर विचारा, डाउट्स असतील पोरांच्या मनामध्ये यू कॅन आस्क मी. व्हिडिओ ऑन ठेवा. 114 नंबर लागा की असं टोपलं झालं गेलं का की असं का चिमणी त्यांना अंडी घालून जाईल. किती केस वाढली ती, फार जंगल करून बसलाय की लॉकडाऊन मध्ये नाही सोपर नका ट्रिमर तर काढलाय का. क्वारंटीन होत सर. काय क्वारंटीन होतो, अरे क्वारंटीन होतं मग ट्रिमर घे की फिलिप्स ऑनलाईन मागून काय आपल्या का फार जंगल झालेली का ती कसं दिसते. बरं असू दे असू दे, नवल एलवड घेऊ. मला काय करायचं बुवा हो, दाढी बी वाढू. आणि कोण आहे 95 नंबर, आज बसलो बाबा पुढची नीट, नाहीतर खाटावर काय उठाय होईल ना आपल्याला. आपण ऍडमिट नाही, लेक्चर ऐकते. ठीक आहे, खाटून झोपून लेक्चर ऐकतील आपण, आपण ऍडमिट नाही. झोपून ऐकायचं लेआउट असेल तर कोरोना वॉर्ड मध्ये जाऊन झोप जा निवांत दवाखान्यात. आज बसलाय खुर्चीत इमानदारीत. आणि कोण आहे बोला, आणि कोणा शंका येत नाही काय झालंय. IPTC चा लॉन्ग फॉर्म काय आहे. बर ठीक आहे, पुढं पुढं अजून विचारा. एक लक्षात ठेवा, हे जे लॉन्ग फॉर्म आहेत ना ते तुम्हाला मी प्रॅक्टिकल शिकवेन. 2,4-D, ओके, 2-chloro-dichlorophenoxyacetic ऍसिड, असे इतके भयानक भयानक नाव आहेत मोठीच्या मोठी. आता जर त्यावेळेस तुम्ही केमिकलचं बघितलेलं होतं, केमिकल नेम्स इतके डेंजरस आहे ती, त्याच्यामध्ये फक्त केमिकल नेचर असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आता ही जेवढी नावं घेतली ना, यापैकी जर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये आणायला गेला ना तर तुमच्या तोंडाकडे बघणार कृषीसेवा केंद्रवाला. ओके, कृषीसेवा केंद्रवाला ह्याच्यामध्ये तुमच्या तोंडाकडे बघणार. ठीक आहे का, तर हे जे आहेत ऑल दीज आर द केमिकल नेम्स. ओके, हे जे आहेत हे सगळे केमिकल नेम्स आहेत. ठीक आहे, आणि केमिकल नेम ना मार्केटमध्ये विकतच मिळत नाही. इन मार्केट देर आर ब्रँड नेम्स. मार्केटमध्ये कुठलंही हर्बिसाइड हे ब्रँड नेम मिळतं. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, ऑक्सिफ्लुक्लोरोफिन. ओके, ऑक्सिफ्लुक्लोरोफिन असं जर तुम्ही कृषी सेवा केंद्रामध्ये म्हणला तर ते तुमच्या तोंडाकडे बघेल कृषी सेवा केंद्रवाला. त्याला मार्केटमध्ये नाव काय आहे, गोल. गोल या नावाने मिळतं. ठीक आहे, त्यामुळे हे जे आहेत हे केमिकल नेम आहेत. केमिकल नेम मार्केटमध्ये चालत नाहीत, मार्केटमध्ये ट्रेड नेम चालतात. ठीक आहे, तुम्ही मार्केटमध्ये 2,4-D मागितलं,
तर तुम्हाला कोणालाच कळणार नाही. पण जर तुम्ही विड मार्क म्हणला, विड मार्क, तर विड मार्क म्हणलं की लगेच समोरच्याला समजलं की विड मार्क म्हणजे काय आहे ते अलक्षमध्ये. तर हा फरक आहे केमिकल नेम आणि ब्रँड नेम. ज्या ब्रँड खाली केमिकल मार्केटमध्ये सेल केलं जातं किंवा विकलं जातं ते जास्त महत्वाचं आहे. केमिकल नेमला काही जास्त महत्व नाहीये. हे जे तुम्हाला जे काय विचारले सर, प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन करताना हर्बिसाइडचे क्रॉपच्या सीडवर काय इफेक्ट होतो का? नाही होत, नाही होत. ओके, तर काय असतंय केमिकल हर्बिसाइड मारताना काय असतं, ते जे हर्बिसाइड असतं ना ते फक्त पहिल्या 2 ते 3 सेंटीमीटरच्या लेअर मध्ये जातो. आता जे रेसिड्युअल इफेक्ट जो असतो ना तो फक्त 2 ते 3 दिवस असतो. ठीक आहे, जे तुम्ही प्री इमर्जन्स हर्बिसाइड मारता त्याचा रेसिड्युअल इफेक्ट जो असतो ना स्प्रे केलं ना, म्हणून सांगितले काय प्री इमर्जन्स हर्बिसाइड आज स्विंग केलं की 2 दिवस 48 तासाच्या आतमध्ये मारायचं. पुढच्या 2 दिवसात त्याचा रिझल्ट निघून जातो. आणि ते पण 2 ते 3 सेंटीमीटर सॉइल मध्ये जातं. जे लाईट वेटेड वीलची सीड असतात त्यांना फक्त किल करतं. प्लांटची सीड आपण ज्यावेळेस पेरतो त्यावेळेस ते 5-6-7 सेंटीमीटर जमिनीमध्ये खोल जातात. त्यामुळं ते पर्यंत हे हर्बिसाइड काही पोचत नाही. आणि पोचलं तरी क्रॉपच्या सीडला काही करत नाही, फक्त वीडच्या सीडला किल करतं. नेक्स्ट क्वेश्चन, हर्बिकेशन इज ओनली युजफुल फॉर द सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. येस, हर्बिकेशन जे आहे इट इज युजफुल फॉर ओनली सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. तुम्हाला सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह माहितीये का? काय माहितीये का फरक सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह आहे का? शिकवले का तुम्हाला? येस किंवा नो एखादा का? डू यू नो द डिफरन्स बिटवीन सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह? माहित आहे काय आहे? डू यू नो द डिफरन्स बिटवीन कॉन्टॅक्ट हर्बिसाइड अँड ट्रान्समिटेड हर्बिसाइड? ओके, माहित आहे? नाही. ओके, ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट मीन्स व्हॉट? इफ अ हर्बिसाइड इज अप्लाइड ऑन द प्लांट ऑर वीड कशावर पण पडलं, कॉन्टॅक्ट याचा अर्थ काय असतो? जेवढ्या भागावर पडणार आहे तेवढा भाग जळणार. ओके, मग कुठला पण असू दे तेवढा भाग बर्न आउट होणार आहे. ठीक आहे, कॉन्टॅक्ट हर्बिसाइडचा. ओके, ठीक आहे. कॉन्टॅक्ट मध्ये पण सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह असतं. म्हणजे सपोज माझ्या हातावर ऍसिड पडलं तर माझा हात जळणार आहे, फक्त चेहऱ्याला किंवा बाकीच्या बॉडीला काय होणार आहे का? नाही. कॉन्टॅक्ट म्हणजे काय? जेवढा पार्ट वर पडेल तेवढा पार्ट किल होतो. म्हणजे जर झाडाच्या पानावर पडलं पान किल होणार, स्टेमवर पडलं स्टेम किल होणार, मुळं किल होणार नाही. ओके, मग कॉन्टॅक्ट हर्बिसाइड कुठे वापरतात? जे लवाळा हराळीवर चालत नाही कारण त्याचे अंडरग्राउंड प्लांट प्रोटेक्शन आहे. ओके, ठीक आहे. तर ते लवाळा हराळीवर चालत नाही. पण जर तुम्हाला नॉक्सियस वीड कंट्रोल करायचं असेल, ओके, नॉक्सियस वीड जर कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड पाहिजे. ग्लायफोसेट सारखं पानावर पडलं मुळापर्यंत जाते, मुळात नाही ऍब्सॉर्ब केलं पानापर्यंत जाते. ओके, सो तुम्हाला ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड त्यासाठी पाहिजे. ग्लायफोसेट पानावर पडू दे मुळापर्यंत जातं, एंटायर प्लांट मुळासकट किल करतं. पॅराकॉट काय आहे? कॉन्टॅक्ट आहे. पानावर पडलं पान जाणार, बाकीचा पार्ट काय होणार नाही. आणि सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह, सिलेक्टिव्ह म्हणजे काय? सिलेक्टिव्ह हर्बिसाइड कॅन बी युज्ड इन क्रॉप. क्रॉप मध्ये मारलं तरी चालतं, क्रॉपला काही होत नाही, फक्त वीड किल होतं. कसं? ते तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये शिकवीन. पुन्हा सिलेक्टिव्हिटी काय असते आणि कशामुळे तयार होते त्याचे 7 प्रकार आहेत ते नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सांगेन. आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय? ग्लायफोसेट असेल किंवा पॅराक्वाइट असेल, मारा सगळं जळणार. मग नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड कॅन नॉट यूज इन फील्ड, फील्ड मध्ये वापरता येत नाही नॉन सिलेक्टिव्ह. शेतात ज्यावेळेस क्रॉप असेल त्यावेळेस तुम्ही कधी वापरायचं? क्रॉप नसताना बांधावर. हे झालं सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह आणि कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड. विचार, आणि काय क्वेश्चन आहे का? प्रश्न पण नसणार म्हणू शकतात जर तुम्ही नीट लेक्चर ऐकलं असेल तर. इट इज अ टेक्निकल लेक्चर. ओके, बऱ्याच दिवसांनी जरा इंटरेस्टिंग वाटलं की नवीन लेक्चर होतं, काहीतरी इंटरेस्टिंग पॉइंट डिस्कस झाले. ओके, नाहीतर जनरल काय रेग्युलर लेक्चर असते त्यामध्ये फटाफट फटाफट पॉइंट वाइंड अप होतात. सो इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क मी. अजून सुद्धा विचारते, मला काही शंका असेल तर विचारा फटाफट. आय विल गिव्ह यू द आन्सर. तुम्हाला आन्सर देतो त्याचे. कोणाला काही डाऊट्स असतील